निपाणी विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवा जयंत पाटील यांचे प्रतिपादन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांचा प्रचार शुभारंभ कार्यक्रम संपन्न। भारतीय जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून महागाई ही प्रमोच्च शिखरावर पोहोचलेली आहे। सर्वसामान्य लोकांचे जगणे अतिशय कठीण बनलेलं आहे। आपल्या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर भारतीय जनता पार्टीचा पराभव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील यांनी केले। ते आप्पाचीवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निपाणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी केले। उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी होते। पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्व प्रकारच्या उमेदवारांमधून उत्तम उमेदवार कोण हे बघून निवड करत असतो। यासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांचे कार्य करणारे युवा नेतृत्व उत्तम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भरघोस मताने निवडून आणून बेंगलोर विधानसभेत पाठवा, असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले। युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारखाने, सूतगिरण व गारमेंट्स या घटकाच्या माध्यमातून युवक व महिलांना रोजगार देण्याचे प्रामाणिकपणे कार्य केलेलं आहे। येणारी निवडणूक युवक महिलांनी हातामध्ये घेऊन मला आशीर्वाद करावा, असे सांगितले। नावेद मुश्रीफ म्हणाले, 10 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उत्तम पाटील यांना विजयाचा शिल्पकार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खाते निप्पाणीमध्ये उघडावे, असे सांगितले। अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम पाटील हे निवडून येणार आहेत। प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य करून त्यांना भरघोस मताने निवडून देण्याची जबाबदारी पार पाडायची आहे। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये राजू आवळे, सुधाकर मानी, दीपाली गिरी, अनिता पटाडे, राजू खिचडे, विलास गाडीवडर, अशोक कुमार असोदे यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी सहकार रत्न रावसाहेब पाटील, उस्मानी पटेल, जावेद काझी, राजकुमार सावंत, राजू पाटील, सुनील पाटील बोज, जयवंत कांबळे, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, मीनाक्षी पाटील, पालिकेचे नगरसेवक, नगरसेविक, विविध ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह विविध गावातून हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित होते। कुठलीही सार्वत्रिक निवडणूक माझ्या जीवनामध्ये कुठलीही लढवलेली नाही सर। अनेक नेत्यांसाठी मी या ठिकाणी आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष मी राजकारणामध्ये काम करत आहे सर। आमचे वडील आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांच्या समाज कार्याला आज 50 वर्ष पूर्ण झाली सर। आणि या 50 वर्षांमध्ये आदरणीय दादांना 1985 साहेब त्या ठिकाणी पहिलं तिकीट रामकृष्ण हेगडे साहेबांनी दिला होता, परंतु दादांनी राजकारणाकडे न जाता ते सहकार क्षेत्राकडे वळाले आणि समाजकार्य आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आणि आज आर्यन उद्योग समूहाची उभारणी दादांनी या 50 वर्षांमध्ये या भागामध्ये केलेली आहे। सर्वप्रथम देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांच्या नेतृत्वाखाली दादांनी सहकार क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून, आणि नंतरच्या काळामध्ये बोरगाव येथे येऊन अरियंत या रोपट्याचं त्या ठिकाणी त्यांनी रोपटं लावलं। आज ते वटवृक्षामध्ये या भागामध्ये अरियंतच्या माध्यमातून सर्वकडे पसरलेलं आहे सर। आणि याच माध्यमातून दादांनी मला, आम्ही 2 चिरंजीव साहेब माझे मोठे भाऊ अभिनंदन आणि मी, आम्हाला नेहमी दादा सांगितलेले आहेत, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता 30% राजकारण आणि 70% समाजकारण आपण केलं पाहिजे। आणि त्यांच्या या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आज भाऊ दोघही या मतदारसंघामध्ये सातत्यानं साहेब जास्तीत जास्त
समाजकारण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला। आज मला कुठल्या मुद्द्यावर बोलायचं सूचना असं झाले, कारण जयंत पाटील साहेबासारखा मोठा नेता आज माझ्या समोर बसलेला आहे, त्यांच्यापुढे काय बोलायचं आणि काय सोडायचं हे मला कळेन असं झालेलं आहे। गेली 5-6 वर्ष साहेब, 2018 ज्यावेळेला काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत झाले, पराभवानंतर ज्या आमच्या या काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक मरगळ निर्माण झाली होती, कुणाला कुणाचा वाली नव्हता, आमच्या मागे राहणारं नेतृत्व त्या ठिकाणी नव्हतं, आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि त्यावेळेला आमच्या गटातटामध्ये कुजबूज चालू झाली, वाबोळ चालू झाला, कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत होते साहेब, त्यांना दिलासा देणारा कोणीही त्या पाठीमध्ये नेता नव्हता। अशा काळामध्ये साहेब मी सुभाष जोशीचा प्रयत्न सगळ्या कार्यकर्त्यांनी तुम्ही केला, आमचंही उत्तम अण्णांच्यावर लक्ष होत, आम्हाला माहित होत कितीही प्रयत्न केला तरी भाकरी परतवण्याची क्षमता आणि विचार काँग्रेसमध्ये काय होणार नाही, आणि त्यामुळे शेवटी राष्ट्रवादीशिवाय उत्तम अण्णांना पर्याय राहणार। विचारात काही बदल नाही, तत्वामध्ये काही बदल नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कार्यकर्त्याची बूज राखणारा पक्ष आहे। शरद पवार साहेब ज्यावेळी कोणत्याही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही राज्यातल्या कोणत्याही मतदारसंघातल्या सामान्य माणसाला देखील ते उपलब्ध होऊ शकतात, साधं एक पत्र जरी निपाणीतनं तुम्ही लिहिलं ना तरी तुम्हाला त्याचं उत्तर येईल आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब करतात। आणि म्हणून हा पक्ष असा आहे की ज्यामध्ये कार्यकर्त्याची बूज राखली जाते, कार्यकर्त्याला जवळ करणं, कार्यकर्त्याला वाढवणं, त्याला न्याय देणं, त्याच्या क्षमतेला वाव देणं हे पवार साहेबांनी आयुष्यभर केलेलं काम आहे। आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, मुश्रीफ साहेबांच्या सारखा नेता असेल, हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 5-10-15 वर्ष सतत काम करण्याची संधी पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना दिली। आर.आर. पाटलांच्या सारखा नेता राज्याचा उपमुख्यमंत्री झाला, सामान्य घरातले कार्यकर्ते वर न्यायचे आणि त्यांना संधी द्यायची ही महाराष्ट्राची परंपरा कर्नाटकात देखील चालू करण्याचं काम राष्ट्रवादीच्या निमित्तानं उत्तम अण्णांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेब करेल हा विश्वास तुम्हा सर्वांना देतो। निवडणुका या निवडणुका मी तर समजतो आपली काँग्रेस पक्षाबरोबर लढाईच नाही, आपली लढाई आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये जो कारभार 9 वर्ष केलेला आहे त्यामध्ये आमच्या देशात किती अधोगती झाली, या देशामध्ये इथं पत्रकार मित्र बसलेले आहेत, या देशात जगाच्या पाठीवरच्या सर्वेक्षणात युनोने जाहीर केलं की देशांतर्गत लोकशाहीमध्ये वर्तमानपत्र प्रसार माध्यमांना व्यक्त होण्याच्यासाठी किती संधी दिली जाते, तर भारताचा नंबर जगाच्या पाठीवर 132वा का 138वा लागला, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं पाहिजे। आणि एकच विनंती आहे तुम्हाला की उत्तम पाटील निवडून येणार आहे ती गोष्ट खरी आहे, पण जास्त आत्मविश्वासात जाऊ नका, आत्मविश्वासात गेला की धोका होतोय, त्यामुळं प्रत्येकानं दिवस रात्र काम करून उत्तम पाटलांना निवडून द्यावं एवढी विनंती करून मी आपले नित्य आशीर्वाद पाटीशी, रोजगार निर्मिती स्वाभिमान जपलाशी, कामाच्या दम असा आमचा उत्तम जनतेची 7 कार्यकर्त्यांचा पक्ष, 3 तपाच्या साधनेचा आता बदलाय वटवृक्ष, आले गेले 100 कामात 1 नंबर, विकास पर्व हे उत्तम निपाणीत सर्वोत्तम, कामात ज्याच्या दम असा हा आमचा उत्तम।